जय महाराष्ट्र, मी तन्मय टिल्लू। वर्ल्ड 20 मध्ये सुरुवात करणार आहोत, जगभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात वर्ल्ड 20 ला। भारताला अणुपुरवठा गटाचे सदस्यत्व केवळ एक बक्षीस म्हणून नकोय, तर अण्वस्त्र प्रचारबंदीसाठी भारतानं दिलेल्या योगदानाचा इतिहास पाहून सदस्यत्व भारताला दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका भारताकडून मांडण्यात आली आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलंय। व्हाईट हाऊसच्या बाहेर सध्या दिवस रात्र सराव सुरू आहे आणि या सरावाचा दिग्दर्शक आहे सुरेश मुकुंद। सुमारे 30 कलाकार बॉलिवूड गाण्यावर ट्रम्प यांचं मनोरंजन करतील। मिस इंडिया मनस्वी मुंबई या डान्स ट्रूपला लीड करणार आहे। सुरेश मुकुंदच्या या इंटरनॅशनल भरारीमुळे नाला सोपऱ्यात मात्र जल्लोष सुरू आहे। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडून डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसचे रहिवासी होणार आहेत। डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष शपथ घेत आहेत, मात्र ओबामा पाय उतार होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर नंबर 1 होणार आहेत। अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज HW बुश यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्या श्वासोच्छ्वासासाठी लावण्यात आलेली ब्रिदिंग ट्यूब काढून टाकण्याचा विचार त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर करत आहेत। 92 वर्षीय बुश आणि त्यांच्या 91 वर्षीय पत्नी बार्बरा या दोघांनाही होस्टन मेथडिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। रोहिंग्या मुसलमानांवर होणारे अत्याचार आणि हल्ले रोखावेत असे आवाहन मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी आज म्यानमारला केलंय। तसेच ही समस्या सोडवण्यासाठी जगभरातील मुस्लिम देशांनी पुढाकार घेण्याचंही आवाहन त्यांनी केलंय। म्यानमारमधील राखीन प्रदेशात रोहिंग्या मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्यानं ते मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत। जगातील 50% लोकांकडे जितकी संपत्ती आहे तितकीच संपत्ती जगातील 8 सर्वात श्रीमंतांकडे एकवटली आहे। गरीब विरुद्ध लढणाऱ्या ऑक्सफॉर्म या जागतिक संस्थेनं ही आकडेवारी जाहीर केली आहे। विशेष म्हणजे या सर्वात श्रीमंत 8 जणांमध्ये सर्वच्या सर्व पुरुष आहेत, त्यामध्ये 6 उद्योगपती अमेरिकेतले तर स्पेन आणि मेक्सिकोमधील प्रत्येक 1 उद्योगपतीचा समावेश आहे। अमेरिकेच्या अध्यक्षपदापाठोपाठ आता लंडनमधील मादाम तुसा म्युझियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामांची जागा घेतली आहे। अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मेणाचा पुतळा मादाम तुसा म्युझियममध्ये लावण्यात आला आहे। उन्हामुळे टॅन झालेली त्वचा आणि विशिष्ट पद्धतीनं विंचरलेले केस यात दाखवण्यात आले। एका मद्यधुंद गाडी चालकानं तब्बल 2.5 कोटी रुपयांची फेरारी नशेच्या धुंदीत खड्ड्यात घातली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जेम्स सिडनी ॲक्टने असं पहाटे 2:30 सुमारास 100 मैल प्रतितास वेगानं गाडी पळवत होता। नशेत असल्यामुळे एका वळणात त्याला अंदाज आला नाही आणि गाडी 40 फूट खोड खड्ड्यात पडली आहे। आयसिसच्या ताब्यातलं इराकमधलं शेवटचं शहरही त्यांच्या हातातून निसटतं आहे। इराकी सरकारच्या फौजांनी आयसिसच्या ताब्यातून मोसूल या महत्त्वाच्या शहराचा पूर्वेकडचा भाग ताब्यात घेतला आहे। आयसिसच्या ताब्यातलं इराकमधलं हे शेवटचं शहरी केंद्र आहे। या शहरावर ताबा कायम राहावा यासाठी आयसिसकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत। भूकंपग्रस्त इटलीतील एक स्की रिसॉर्ट हॉटेल हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडून 30 लोक ठार झाल्याची भीती व्यक्त होते। हॉटेल रेसोपियानो बर्फाच्या 2 मीटर उंच भिंतीखाली गाडलं गेलं आहे। चीनमधील वृत्तपत्रात बुधवारी रोबोट जर्नलिस्ट अवघ्या 1 सेकंदात 300 अक्षरांचा लेख लिहून पत्रकारितेला प्रारंभ केलाय। या लेखाचा विषय हा वसंत ऋतूतील सणानिमित्त होणाऱ्या प्रवासाची धावपळ असा होता। अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मोदींचे आभार मानले। ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या 2ऱ्या कार्यकाळाचा 20 जानेवारी हा शेवटचा दिवस आहे। मलेशियाच्या 3 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या MH370 या विमानाचा शोध घेण्यात जगातील अव्वल समजली जाणारी ऑस्ट्रेलिया, चीन आणि मलेशियाची हवाई उड्डाण मंत्रालय सपशेल अपयशी ठरली आहेत। त्यांनी वर्षांची शोध मोहीम थांबवली आहे, त्यामुळे आता मलेशिया सरकारनं या विमानाचे अवशेष शोधणाऱ्या कंपनीला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे।
शांघाय सिलिकॉन व्हॅलीला मागे टाकत बंगळुरू शहरानं प्रगतीशील शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावलाय. जागतिक आर्थिक मंचानं प्रगतीशील शहरांची नवी यादी जाहीर केली आहे. माली शहराच्या उत्तरेकडे असलेल्या गाव येथे असलेल्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला झालाय. या हल्ल्यामध्ये 37 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. इस्लामिक संघटना व सरकारच्या बाजूने लढणाऱ्या संघटनांमध्ये वाद सुरू आहेत. या वादातून हा हल्ला झालाय. अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा कुख्यात म्होरक्या ओसामा बिन लादेन याला इसिस या अन्य दहशतवादी संघटनेकडून अवलंबण्यात आलेल्या हिंसक व अकरावस्ताळ धोरणांबद्दल चिंता वाटत होती असे अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या CIA कडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आले. तेहरानमध्ये आग लागलेली एक उंच इमारत कोसळल्यानं अग्निशमन दलाचे 30 जवान मरण पावल्याचं वृत्त इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिनीनं दिलंय. इराणच्या राजधानीतील विस्तीर्ण बाजाराच्या उत्तरेकडे असलेल्या प्लास्को इमारतीला लागलेल्या आगीत हे बळी गेले. लष्करे तैयबाचा दहशतवादी आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार झकीर रहमान लखवीचा भातसा उत्तर काश्मीरमधील एन्काउंटरमध्ये मारला गेलाय. बंदीपोरामध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी लखवीचा भातसा अबू मुसबेलला कंठस्नान घातलं. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज आपला पदभार स्वीकारणार आहेत. मावळते अध्यक्ष बराक ओबामा आज आपल्या अध्यक्षपदाचा कार्यभार ट्रम्प यांच्याकडे सोपवणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजल्यानंतर हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. वर्ल्ड 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.